विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील बारावा धडा छोटे आजार घरगुती उपचार या पाठावरील प्रश्नोत्तराचा अभ्यास करणार आहोत मी तुम्हाला या पाठावरील प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तरं सांगायची सांगणार का उत्तर तुम्ही मला हो सर आम्ही उत्तर सांगतो आम्ही अभ्यास केलो तुम्ही प्रश्न विचारा काय करावे बरे मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली तिची शुद्ध हरपली पायाला जबरदस्त दुखापत झाली हेलनला लागलेच इस्पितळात न्यावे तिच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे तो जास्त न हलवता हलकेच तिला डॉक्टरांच्या ताब्यात द्यावे त्यानंतर तिच्या घरच्यांना बोलावून घ्यावे डॉक्टरांचे उपचार सुरू झाल्यावर तिला कितपत आणि कोठे दुखापत झाली आहे हे समजेल जरा डोके चालवा आणि उत्तर सांगा अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो अडुळशाच्या पानांचा अर्क सर्दी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी पडतो सर्दीची लक्षणे कोणती सर्दीची लक्षणे नाकातून पाणी वाहू लागते डोके दुखते नाक व डोळे लाल होतात श्वास घ्यायला त्रास होतो अंग मोडून येते व वा उत्साह वाटत नाही कधी कधी बारीक ताप येतो बाम कशा वापरला जातो. कशासाठी डोके दुखी अंग दुखी अशा त्रासात थोडा आराम वाटावा यासाठी बाम वापरला जातो बाम लावल्याने दुखऱ्या भागात थोडी उष्णता निर्माण होते व त्यामुळे दुखऱ्या भागाला आराम वाटतो ताप उतरल्याची खून कोणती ताप उतरतो तेव्हा खूप घाम येतो उकडल्यासारखे वाटते आता कोष्टक पूर्ण करा पुढे काही आजारांची नावे दिली आहेत सर्दी चिकनगुनिया हिवताप खेळताना पडून खरचटणे पोटाला तड लागणे विषमज्वर गरम तव्याचा बोटांना चटका बसणे पाय मुरगळणे यापैकी कोणते आजार लवकर बरे होणारे आहेत कोणते लवकर बरे न होणारे आहेत ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा लवकर बरे होणारे आजार सर्दी खेळताना पडून खरचटणे पोटाला तड लागणे गरम तव्याचा बोटाना चटका बसणे पाय मुरगळणे लवकर बरे न होणारे आजार चिकनगुनिया हिवताप विषमज्वर थोडक्यात उत्तरे सांगा सखूचा घसा का दुखू लागला सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले म्हणून सखूचा घसा दुखू लागला कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली कावीळ झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली सर्दीवर घरगुती उपचार कोणता सर्दी झाली असेल तर छाती शेकतात झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात सर्दीवर करावयाचे हे घरगुती उपचार आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायचे कोणतेही औषध कधीही घेऊ नये आता रिकाम्या जागी योग्य शब्द सांगा सखूच्या ताईचे डोळे टिंब 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 दिसत होते सखूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते टिंब 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 चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला धुतलेली जखम टिंब 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 करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंचर आयोडीन लावावे